इतिहासाने मी बदलत असतो. जितेंद्र आव्हाड. स्त्रीचा आदर कसा करावा, जातीभेद कशी मानू नये, हे सगळं रामायणात आहे. आदिवासींच्या तोंडातली बोरं आज महाराष्ट्रात किती जण खातील. रावण मेल्यानंतरही राम लक्ष्मणाला सांगतो की शेवटच्या क्षणी तो काय म्हणतोय ते ऐक, आपल्याला ते गेल्यानंतरही कामी येईल, कारण तो अतिशय हुशार माणूस आहे. राम हा आदर्श आहे, आम्ही त्याला आमचा राम मानतो, आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याला. त्याच्या सवयी या बहुजनांच्या सवयी आहे, तो क्षत्रिय आहे. आम्ही एवढे बोलल्यावर तुम्हाला माझ्यावर चिडायची काय गरज होती, मी काय चुकीचे बोललो की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोचलात, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. वाद असेल तर तुम्ही माझ्याशी वाद घाला ना, अजून खूप पुरावे द्यायचे आहेत. मी कालपासून गप्प बसलेलो, अपमान सहन करत होतो. कोणकोणता परमाणूस येऊन डायरेक्ट माझी गर्दन छाटुंगा बोलला. मी रामभक्त आहे त्यामुळे मला मर्यादा आहेत. मी रामाविषयी वाईट बोललेलो नाही, इतिहासाने मी बदलत असतो. मला जर तुम्ही डिवचले नसते तर एवढा अभ्यास केलाच नसता. मी काल 48 तास पुस्तकात घुसलो. कारवाई काय, मला जेलमध्ये टाका. कोणाकोणाला जेलमध्ये टाकणार, गदी माडगुळकरांना, केशव प्रल्हाद केशव अत्रेंना की लक्ष्मणशास्त्री जोशींना, कोणाकोणावर कारवाई करणार आहात. अयोध्येला आम्ही पण जाणार आहोत, 14 वर्ष बहुजन त्यांच्यासोबत होते, असं जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. धमक्या वगैरे नाही, कालपर्यंत मी शांत बसून होतो. काल मी दुपारी सगळ्या माझ्या भूमिका मागे घेतल्या, चुप बसलो की चला जाऊ द्या विषय ते संपून टाकलं. पण आज सकाळी परमहंस मला धमकी देतात, तुम्हाला धड अलग किया जाएगा, तुमका मार दिया जाएगा, मैं 24 घंटे में खुद आ रहा हूं. ते कधी येतात त्याची वाट बघत बसलो या खुर्चीवर मी. आणि मग पुरावेच पाहिजे तर हे घ्या, भारतातला सर्वात मोठा, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरावा, गदी माडगुळकर हे आमच्या हृदयातले कवी आहेत, हृदयातले. गीत रामायण हे घरोघर ऐकलं गेलं, वाचलं गेलं. आजही सणासुदीला गीत रामायणच घरात राखत. आणि त्या चुकीचं त्यांनी काहीच म्हटलेलं नाही. त्यांनी चित्रकूट पर्वताचं विहंगम दृश्य हे त्यांनी त्या त्यांच्या काव्यात लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात काव्यामध्ये, नौका गंगा पार झाली, इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीचा तट निखटिया, मंदाकिनीचा तट निखटिया, इथे लक्ष्मणा बांध कुटी. कोणी लिहिलंय, महाराष्ट्रातले सर्वात ज्यांच्या ज्यांचं प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयामध्ये स्थान आहे त्या गदी माडगुळकरांचं गाणं आहे. तिने एक काव्य लिहिलंय, हे गायलंय कोणी, पद्मविभूषण सुधीर फडकेंनी. त्यांनी अभ्यास करूनच हे गाणं लिहिलं होतं. लवकुश रामायण गाती त्यांचं सुप्रसिद्ध गाणं होतं, प्रत्येक सणासुदीला आपल्या घरात ऐकलं जात. त्यांनी लिहिलंय, प्रल्हाद केशव अत्रे यांनी विधानसभेत भाषण केलंय ते मी केलंय, लक्ष्मण शास्त्री जोशींनी ह्याच्यावर भाष्य केलंय ते मी केलंय. 1891 साली कलकत्तामध्ये
रामायणावर अभ्यास करून पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं ते मी काढले. हे इथे वाल्मिकींच कुठे कुठे काय लिहिलंय हे त्यांनी लिहिलेलं आहे की वाल्मिकी रामायणातील अयोध्या कांड मधील 52वे स्वर्ग आणि 112 नंबरचा श्लोक हे मी लिहिलंय. त्याच्यामध्ये किती आहे चॅप्टर्स, चॅप्टर्स म्हणजे सर्ग, बालाकांदा, अयोध्याकांदा, अरण्यकांदा, किशकिंडा कांड, सुंदराकांड, युद्धकांड हे मी लिहिलंय. ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायण ट्रान्सलेट बाय ममता नाथ दत्त, पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती, दिवा प्रेस, कॅलकट्टा, 1891 हे मी लिहिलंय. वाचायचंच नाही, मी सांगेन तेच खरं, असं नसतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.